जळगाव बोदवड येथे संपूर्ण महाराष्ट्रात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनातर्फे लॉकडाऊन जनता कर्फ्यू सारखे कडक निर्बंध केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर 22 मार्च ते 24 मार्च या 3 दिवसाच्या कालावधीत बोदवड तालुका डॉक्टर असोसिएशन, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, नगरपंचायत यांच्या संयोगाने संशयित कोविड रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करणे या उद्देशाने निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या 3 दिवसाच्या कालावधीत बोदवड तालुका डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर दवाखाने व हॉस्पिटल बंद ठेवून या शिबिरात सेवा देत आहेत। तहसीलदार प्रथमेश कोलब यांच्या आदेशानुसार बोदवड तालुक्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक बांधव यांच्या सहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे। बोदवड शहरामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, अग्रसेन भवन, उर्दू हायस्कूल बोदवड या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार बोदवड तालुक्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक बांधव यांच्या सहकार्याने बोदवड शहरामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत बोदवड, अग्रसेन भवन तसेच उर्दू हायस्कूल बोदवड या 3 ठिकाणी संयुक्त दोघांच्या संयुक्त विद्यमाने अँटीजन तपासणी करण्याची शिबिर 3 दिवस 9 ते 5 या वेळामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। बहुतेक व्यावसायिक आणि सर्व गावकरी याचा या तपासणीचा लाभ घेत आहेत आणि योग्य ते त्या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पुढच्या तपासणीनंतरच्या गोष्टी केल्या जात आहेत। प्रतिनिधी ईश्वरवाणीसह आधार न्यूज बोदवड। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा।